हरी श्री देवर्षी नारद विरचित भक्तिसूत्र मागील व्हिडिओत आपण भक्तीची साधने आणि अंतराय पाहिलं होतं आज आपण प्रेमी भक्तांचा महिमा पाहणार आहोत तीन स्वामी सेवक आणि सेवा या रूपाचाच भंग करून नित्य अशा दास्य भक्तीने किंवा नित्य अशा कांता भक्तीने भगवंतावर प्रेमच करावयास हवे प्रेमच करावयास हवे असे श्री नारद मुनी आपल्याला सांगत आहेत स्वामी सेवक आणि सेवा अथवा पती पत्नी आणि पती सेवा ही रूपे नष्ट करून नित्य दास्य भक्तीच्या द्वारा अथवा कांता भक्तीच्या द्वारा भगवंतावर प्रेमच करावयास हवे दास्य भाव आणि कांता भाव या दोन्हीच्या द्वारा जाता जाता भगवंताच्या बरोबर तन्मयता होते निष्काम भावाने शरीर मन वाणी किंबहुना सर्व काही स्वामीला अर्पण करून एक आपला स्वामी सोडून जगातील दुसऱ्या कुणाला सुद्धा न ओळखणे हा दास्य भक्तीचा आदर्श आहे आणि पती हाच माझे तन मन धन गती मती आश्रय जीवन प्राण धर्म मोक्ष आणि भगवान आहे पतीचे शरीर ते माझे शरीर पतीचे मन ते माझे मन पतीची सेवा ही माझी सेवा पतीचे ऐश्वर ते माझे ऐश्वर पतीचा मान तो माझा मान पतीचा अपमान तो माझा अपमान पतीचा प्राण तो माझा प्राण अशा प्रकारे एकमात्र पतिपरायण आणि पतिगत प्राण होऊन निष्कामपणे अन्यन्य भावाने निरंतर पतीच्या सेवेत गळून जाणे हा भक्तीचा आदर्श आहे खरे फक्त दास्यभक्ती व कांतभक्ती ही दोन्ही एकच आहेत दोन्हीमध्ये समानताच आहे दोन्हीमध्ये अभिन्नता आहे दास्य सुद्धा सेवक आपले सर्व काही विसरून जाऊन स्वामीच्या नावाचा व गोत्राचा बनून जातो आणि कांता भक्तीमध्ये तर आपले नाव व गोत्र हे पतीच्या गोत्राशी जोडून जो टाकूनच कांताभावाची प्राप्ती होते स्वामी आणि सेवक यांचे कुलगोत्र एकच होऊन जाते जा या दास भक्तीचा महिमा गात भगवती श्री राधिका त्या भक्तवर उद्धवजीला सांगते सर्व वरांमध्ये श्रेष्ठ वर म्हणजे श्रीकृष्ण भक्ती किंवा श्रीकृष्ण दास्य हेच होय पाच प्रकारच्या श्रेष्ठ मुक्तीमध्ये हरिभक्ती श्रेष्ठ आहे आणि अधिक महत्वाची आहे ब्रह्मत्व देवत्व अमरत्व अमृत प्राप्ती सिद्धीचा लाभ या सर्वांपेक्षा सुद्धा श्रीहरीचे दास्य प्राप्त होणे हे अतिशय दुर्लभ आहे कांता भक्तीमध्ये तर एकात्मकता आहेच कांता आणि कांत हे दोघे एकमेकात मिळून मिसळून एकच होऊन जातात म्हणून तेथे तीन रूपाचा भंग आपोआपच होतो सूत्रकार सांगतात की या एकात्मतेच्या आदर्शाला समोर ठेवून या भावाला मनामध्ये स्थान देऊन दास्य भाव किंवा कांता भक्ती यांच्या द्वारा भगवंतावर फक्त प्रेमच करा एकांत एक अन्यन्य भक्तच श्रेष्ठ आहेत या पूर्वीच्या सूत्रास अनुसरून भक्ती करणारा भगवंताचा अन्यन्य असा भक्त हाच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे कारण त्याचे तन मन धन इत्यादी सर्व काही भगवंतांचेच होऊन गेलेले असते तो परमात्म्याच्या यंत्राप्रमाणे होऊन संसारात राहत असतो त्याचा आत्मा परमात्म्याशी मिसळून गेलेला असतो त्याचे मन परमात्म्याच्या मनामध्ये रमून जाते आणि त्याचे डोळे हे सर्व जागी परमात्म्यालाच पाहत असतात असले अन्यन्य भक्त हे कंठावरोध गळा दाटणे रोमांच आणि अश्रुयुक्त नेत्र यांनी युक्त होऊन परस्परांशी संभाषण करीत असताना आपल्या कुळांना आणि पृथ्वीलाही पवित्र करून टाकतात भगवंतांचे अन्य अन्य भक्त हे जेव्हा एकत्र येऊन आपल्या प्राणस्वरूप असा जो प्रियतम भगवान त्याची चर्चा करतात तेव्हा तर त्यांचा प्रेमसागर बळून येतो तेव्हा ते एखादी क्रिया करीत असून सुद्धा बोलू शकत नाहीत त्यांचे गळे दाटून येतात त्यांचे शरीर पुलकित होऊन जाते त्यांच्या रोमा रोमातून प्रेमाच्या किरणधारा बाहेर पडून त्या ठिकाणी त्या निर्जल प्रेमज्योती पसरवितात तेथील वातावरण अत्यंत विशुद्ध आणि प्रेममय होऊन जाते त्यावेळी ते भक्तांचे समुदाय हे प्रेमाने विव्वळ होऊन डोळ्यातून प्रेमाश्रूच्या धारा वाहवत परमा आनंदामध्ये मग्न होऊन जातात ती स्थिती अतिशय दुर्लभ आणि परम पवित्र अशी आहे ज्या भाग्यवंतांना ही अवस्था प्राप्त होते त्या सर्वांची कुळे तर पवित्र होतातच त्याच्या अस्तित्वाने पवित्र होऊन जाते त्यावेळी त्या पवित्र अशा भक्तांच्या शरीराने स्पर्श केलेली थोडीशी सुद्धा हवा ज्याच्या शरीराला स्पर्श करते तो सुद्धा पवित्र होऊन जातो शास्त्रामध्ये सांगितले आहे ज्याचे चित्त अपरंपारशी संविध तसेच सुखाचा सागर अशा परब्रह्मामध्ये लीन होऊन गेले आहे त्याच्या जन्माने त्याचे कुळ पवित्र होते त्याची आई कृतार्थ कुत, होते आणि पृथ्वी पुण्यवान होऊन जाते श्रीमद भागवतात भगवान सांगतात प्रेम प्रगट झाल्यामुळे ज्याची वाणी गदगद होते आणि ज्याचे चित्त द्रवीभूत होऊन जाते जो प्रेमवेशामुळे वारंवार रडतो तर कधी हसतो तर कधी लाज सोडून उंच स्वरात गाऊ लागतो आणि नाचू लागतो असा माझा परम भक्त त्रैलोक्यास पवित्र करतो असले भक्त तीर्थांना चांगले तीर्थ कर्मांना चांगले कर्म आणि शास्त्रांना सतशास्त्र करून टाकतात पापी पुरुष व स्त्रिया यांना तीर्थे ही पापरहित आणि पवित्र करतात परंतु पापात्मा या लोकांच्या सतत संगतीमुळे त्यांच्यामध्ये येते तीर्थाची ती मलिनता भक्तांच्या समागमामुळे नष्ट होते भगीरथाच्या घोर तपस्येने प्रसन्न होऊन त्याला वर देण्यासाठी प्रगट झालेल्या भगवती श्री गंगेने त्या भगीरथाला सांगितले भगीरथा मी पृथ्वीवर कशी येऊ जगातील सारे पापी लोक तर वारंवार येऊन माझ्यामध्ये स्नान करून आपली पापे धुवून टाकतील पण त्या पापी माणसांचा अपरंपार असा पापरूपी चिखल धुवायला मी कोठे जाऊ यावर आपण काय विचार केला आहे याला उत्तर देताना भगीरथाने सांगितले अहो मातोश्री समस्त विश्वाला पवित्र करणारे विषयांचा त्याग करणारे शांत स्वरूप असणारे ब्रह्मनिष्ठ असे साधू महात्मे येऊन तुमच्या प्रवाहात जेव्हा स्नान करतील तेव्हा त्यांच्या शरीराच्या संगाने तुमची सर्व पापे धुवून जातील कारण त्यांच्या हृदयामध्ये समस्त पापांचा नाश करणारा श्रीहरी हा निवास करत असतो प्रचेतागण हे भगवंताची स्तुती करताना म्हणतात देवा आपले जे भक्तगण तीर्थाला पवित्र करण्यासाठीच पृथ्वीवर संचार करतात त्यांचा समागम हा संसाराच्या भीतीने भ्यालेल्या पुरुषाला कसा बरे प्रिय होणार नाही धर्मराज युधिष्ठिर भक्तराज विदुराला सांगतात हे प्रभू आपल्यासारखे भगवत भक्त हे स्वतःच तीर्थ स्वरूप आहेत पापी लोकांच्या दारा कलुषित झालेल्या तीर्थांना आपणच आपल्या हृदयात विराजमान करणाऱ्या भगवान श्री गदाधरांच्या प्रभावाने पुन्हा तीर्थत्वाचे दान करून टाकता याच प्रकारे श्री शाखकर्मे भक्तगण करू लागतात तीच सत्कर्मे होऊन जातात आणि ते ज्या शास्त्रांचा आदर करतात तीच सतशास्त्रे मानली जातात खरे तर हे सांगणे सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही की भक्त लोक ज्या जागी राहतात ज्या सरोवरात अथवा नदीत स्नान करतात तेच तीर्थ बनून जातात भक्त हे जी काही कर्मे करतात त्यांनाच आदर्श सत्कर्मे असे म्हटले जाते आणि भक्त हे जो काही उपदेश करतात तोच सतशास्त्र आहे असे मानले जाते त्यांचे निवासस्थानच तीर्थ बनते त्यांचे कर्म हेच सत्कर्म ठरते आणि त्यांची वाणी हीच सतशास्त्र असते तीर्थ सत्कर्म आणि सतशास्त्र यांचे रहस्य समजल्यावर ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून येते कारण ते तन्मय असतात ज्याप्रमाणे नदी समुद्रात मिसळून समुद्र बनून जाते त्याचप्रमाणे भक्त हा सुद्धा आपले तन मन धन बुद्धी व अहंकार इत्यादी सर्व काही भगवंताला अर्पण करून होऊन जातो असला भक्त हा प्रत्यक्ष भगवंताच्या स्वरूपाचाच होऊन जातो तो जेथे राहतो तेथील सर्व सूक्ष्म आणि स्थूल वातावरण शुद्ध होऊन जाते म्हणूनच त्याच्या केवळ संगतीने तीर्थ कर्म आणि शास्त्र हे पवित्र होऊन जातात अशाच भक्तांच्या मार्फत भगवान भगवंतांचे नाम आणि भगवंताची भक्ती यांचा महिमा वाढत जातो आणि त्यांच्या संगतीत येणारे पापातले पापी असे स्त्री पुरुष हे सुद्धा घोर असा संसार रूपी सागर अनायासेच तरून जातात असे भक्तांचे प्रगट होणे पाहून पितरांचे समूह प्रमुदित होतात देवता नाचू लागतात आणि ही पृथ्वी सनाथच होऊन जाते भक्तांचे प्रगट होणे हे सर्वांना शुभ असते कारण त्यांची सर्वच कर्मे ही स्वाभाविकपणे लोकांचे कल्याण करणारी असतात त्यांच्या प्रभावाने धर्माच्या बाबतीत लोकांची श्रद्धा वाढते आणि पितरांचे कार्य व देवांची कार्य यांच्याबद्दल विश्वास उत्पन्न होतो यामुळे धर्ममार्गावरून विचलित झालेले लोक पुन्हा धर्ममार्गावर येऊन यज्ञ ये दान श्राद्ध तर्पण इत्यादी कर्मे करू लागतात त्यामुळे देवता तसेच पितर यांना फार सुख मिळते भक्तीच्या सामर्थ्याने भक्ताला मागची पुढची कित्येक म्हणून आपल्या कुळात भक्त उत्पन्न झाला हे पाहून पितरगण हे आपल्या मुक्तीच्या मोठ्या आशेने हर्षोत्फुल्ल होऊन जातात पद्मपुराणात सांगितले आहे पितृ पितामह यांचा समूह आपल्या वंशात भगवत भक्ताचा जन्म झाला आहे हे जाणून हा आमचा उद्धार करेल या आशेने प्रसन्न होऊन नाचू लागतात आणि टाळ्या पिटू लागतात बैचेन झालेले दर्शनाची इच्छा करणारे भक्त हे कोणत्याही गोष्टीने संतुष्ट होत नाहीत म्हणून स्नेहपूर्ण अशा आईप्रमाणे त्यांना आपल्या मांडीवर घेऊन व खाऊ घालून त्यांना सुखी करण्यासाठी सच्चिदानंद घन असा भगवंत दिव्य रूपाने साक्षात प्रगट होतो तो प्रगट होताच देवतांचे अहित करणाऱ्या असुरांच्या विनाशास आरंभ होतो अशा प्रकारे भक्तांच्या होण्यासच होण्याचे कारण समजून देवता गण सुद्धा नाचू लागतात जोपर्यंत भगवंत किंवा भगवंतास प्रिय असणाऱ्या मी प्रगट होत नाहीत तोपर्यंत पृथ्वी देवी अनाथ झालेली असते जे आणि जेव्हा भक्त प्रगट होतात तेव्हा वासराच्या मागे स्नेहवश होऊन धावणाऱ्या गायीप्रमाणे भगवंत सुद्धा प्रगट होतो म्हणून भक्तांच्या प्रादुर्भानेच पृथ्वी ही सनात होऊन जाते त्या भक्तांच्या ठाई जात विद्या रूप कूळ धन आणि क्रिया इत्यादींच्या भेद असत नाही सूत्रकार येथे या सूत्रात ही गोष्ट समजावून सांगतात की भक्तीमध्ये जात विद्या रूप कूळ धन आणि कर्म इत्यादींचे प्राधान्य नाही ब्राह्मण असो वा शूद्र शिकला सवरलेला असो किंवा न शिकलेला निरक्षर असो सुंदर असो अथवा कुरूप उच्च कुळातील असो वा नीच कुळातील असो श्रीमंत असो किंवा दरिद्री तसेच पुष्कळ क्रिया करणारा असो अथवा निष्क्रिय असो जो कोणी आपले सर्वस्व प्रभूला अर्पण करून सतत त्या प्रभूचे प्रेमपूर्वक स्मरण करण्यामध्ये आपले चित्त तल्लीन करून टाकतो त्याला भक्ती श्रेष्ठ आणि दुर्लभ असे धन मिळते जन्म नीच जातीमध्ये झाला होता होता सदन हा कसाई होता। शबरी ही गावढळ स्त्री होती ध्रुव हा अज्ञान बालक होता बिभीषण आणि हनुमान इत्यादी कुरूप आणि अकुलीनीय असे राक्षस व वानर होते विदुर आणि सुदामा हे निर्धन होते गोपस्त्रिया क्रिया रहित होत्या परंतु या सर्वांनी भक्ती आणि प्रप्रती म्हणजेच शरणागती यांच्या सामर्थ्याने भगवंताचे प्रेम प्राप्त करून घेतले आणि ते भगवंताला अतिशय परमप्रिय होऊन गेले सर्व सत्कर्माचे फलस्वरूप अशी भक्ती ज्याच्या हृदयात आहे सर्व सत्कर्माचे फलस्वरूप अशी भक्ती ज्याच्या हृदयात आहेत तोच भक्त होय तोच सर्व गुणसंपन्न आहे मग तो कोणीही का असे ना हीच गोष्ट श्री रामचरित माणसात सांगितली गेली आहे सोई सबर्ग्य गुणी सोयी ग्याता सोई मही मंडित पंडित दाता सोई सोयी कुलत्राता रामचरण जा कर राता नीती निपुण सोई परमसयाना श्रुती सिद्धांत निकते ही जाना सुई कभी को सोई कबी तोच सर्वज्ञ गुणी आणि ज्ञाता होय तोच भूमीचे भूषण पंडित व दाता होय तोच धर्मपरायण आणि कुलाचा उद्धार करणारा होय कि ज्याचे मन रामचरणांमध्ये धुंद असते जो कपट सोडून रघुवीरांचे भजन करतो तोच नीती निपुण आणि मोठा विद्वान होय तोच श्रुती व सिद्धांत चांगल्या प्रकारे जाणणारा होय तोच कवी विद्वान आणि तोच रणशूर होय याचे असे मात्र तात्पर्य नव्हे की भक्त हा स्वतःला सर्वांपेक्षा उच्च आणि सर्व गुणसंपन्न समजून सर्वांकडून आपली पूजा करून घेतो किंवा समाज व जाती वर्ण आणि आश्रम यांमध्ये बड्या लोकांच्या बरोबर खाणेपिणे विवाह व्यवहार राहणे आचार विचार आणि कुलम परंपरा इत्यादींमध्ये आपल्यासाठी समान अधिकाराची मागणी करतो भक्ताने तर संपूर्ण अभिमानाचा त्याग केलेला असतो तर मग नवीन खोटा अहंकार अंगी ओढावून घेऊन तो असे का करू लागेल जे असे करतात ते भक्त असत नाहीत वर्णाश्रम आणि भक्ती यामध्ये फरक आहे जे कोणी भक्तींच्या नावावर वर्णाश्रमाच्या मर्यादेचा नाश करू इच्छितात ते तर भक्तीला लांछणच लावतात म्हणून भक्तीच्या मार्गावरून चालणाऱ्या साधकांनी शास्त्रांचा त्याग करायची भावना कधी करू नये प्रारब्धात नसल्यामुळे विद्या आणि धन मिळू शकत नाहीत हे खरे आहे तसेच या जन्मामध्ये भक्त हे आपले रूप जाती आणि कुळ हे सुद्धा बदलू शकत नाहीत परंतु भक्तांच्या ठिकाणी या सर्व वस्तू असल्या किंवा नसल्या म्हणून किंवा त्या कमी जास्त असल्या म्हणून भक्तांच्या ठिकाणी उंच नीच भाव असा भेदभाव करू नये भक्तीची नाते लक्षात घेऊन जातीभेद इत्यादी कारणाने भक्ताला कधीही खालच्या दर्जाचा समजू नये म्हणून वैष्णवशास्त्रामध्ये भक्तांच्या बाबतीत जाती इत्यादी भेदबुद्धीला एक अपराध म्हटले आहे कारण सर्व भक्तही त्या भगवंताचेच आहेत वैष्णव ग्रंथामध्ये चौसष्ट अपराध दिले गेले आहेत ते लक्षात घेऊन व्यवहार केल्याने आपणास पुष्कळ लाभ होतो तर ते चौसष्ट अपराध कोणते ते आपण पाहूया श्री भगवंत म्हणजे कोणीतरी सामान्य देव आहे अथवा विशिष्ट तत्व आहे असे समजणे वेद हे सामान्य ग्रंथ आहेत किंवा ते पौरुषय आहेत अशी बुद्धी ठेवणे भक्तांच्या बाबतीत जातीभेदाची बुद्धी बाळगणे गुरु हा एक सामान्य मनुष्य आहे असे समजणे भगवंताच्या प्रतिमेला लाकूड दगड धातू कागद किंवा माती समजणे भगवंताच्या प्रसादाला एक सामान्य खाण्याची गोष्ट मानणे भगवंताच्या चरणोदकाला साधे पाणी समजणे तुळशीच्या झाडाला साधा वृक्ष मानणे गाईला साधे जनावर मानणे भागवत आणि गीता या ग्रंथांना साधे पुस्तक मानणे भगवंताच्या लीला या सामान्य माणसाने केलेल्या आहेत असे समजणे सांसारिक प्रेम आणि स्त्री सुख यांच्या बरोबर भगवंतांच्या लिलांची तुलना करणे गोपींना भगवंतासाठी परणारी मानणे कृष्णाच्या रासलीच्या कामचेष्टा समजणे भगवंताच्या महोत्सवाच्या वेळी शिवाशिवीची बुद्धी ठेवणे ईश्वर आणि शास्त्रे यांना न जुमानता नास्तिक होऊन जाणे मनात संशय बाळगून धर्माचे आचरण करणे धर्माच्या पालनात आळस करणे भक्तांच्या बाहेरच्या बाह्य गोष्टीवरून त्यांची पारख करणे साधू महात्म्यांच्या गुणदोषांवर चर्चा करणे स्वतःला उत्तम समजणे कोणत्याही देवतेची किंवा कोणत्याही शास्त्रांची निंदा करणे भगवंतांच्या मूर्ती पुढे पाठ करून बसणे भगवंताच्या मूर्ती पुढे पादत्राणे घालून जाणे भगवंतांच्या मूर्तीसमोर आपल्या गळ्यात माळ घालणे भगवंतांच्या मूर्तीसमोर छडी घेऊन जाणे भगवंतांच्या मूर्ती पुढे निळे कपडे घालून जाणे तोंडात चूळ भरल्याशिवाय जाणे मलत्याग किंवा के मैथून केल्यानंतर कपडे बदलल्याशिवाय मंदिरात प्रवेश करणे भगवंताच्या मूर्ती पुढे हातपाय पसरून बसणे भगवंताच्या मूर्ती पुढे पान खाणे भगवंताच्या मूर्तीसमोर जोर जोराने हसणे कुचेष्टा करणे स्त्रियांच्या सभोवती फिरणे क्रोध करणे भगवंतांच्या मूर्तीसमोर दुसऱ्या कुणाला तरी अभिवादन करणे दुर्गंध येणारी कोणतीही गोष्ट खाल्ल्यावर दुर्गंध दूर झाला नसताना मंदिरात जाणे मादकद्रव्यांचे सेवन करणे कुणाचाही अपमान करणे अथवा कुणालाही मारणे काम क्रोध इत्यादीमुळे क्रिया करणे अतिथी किंवा साधू यांचा आदर सत्कार न करणे स्वतःलाच भक्त धर्मात्मा पंडित किंवा पुण्यवान मानणे नास्तिक व्याभिचारी हिंसक लोभी आणि खोटे बोलणारा माणूस यांची संगत करणे विपत्ती आली असता ईश्वरावर दोषारोपण करणे पापासाठी धर्म करणे कुणाला तरी थोडा सुद्धा त्रास देऊन स्वतःला धार्मिक समजणे स्त्री पत्नी पुत्र परिवार आश्रित दिन व साधू यांचे पालन पोषण न करणे कोणतीतरी वस्तू आपल्याला भग योग्य आहे असे मानून भगवंताला तसे निवेदन करणे किंवा निवेदन न करता भोगणे आपल्या इष्टदेवाच्या नावाने शपथ घेणे धर्म आणि भगवंतांचे नाम यांची विक्री करून धन कमावणे आपला इष्टदेव सोडून दुसऱ्या कुणाकडून काही मिळेल अशी आशा करणे शास्त्रांच्या मर्यादा तोडणे ब्रह्मज्ञान झाले नसतानाही ब्रह्मज्ञानी माणसांप्रमाणे आचरण करणे संप्रदाय भेदामुळे वैष्णवातील काही ना उच्च नीच समजणे देवतांचे प्रमाणे आचरण करणे भगवंताच्या अवताराच्या लिलामध्ये कमी जास्तपणा दाखवून त्यांची निंदा करणे चष्कामस्करी कुणाला तरी आपणच भगवान असे बोलणे भगवान हा कुणाच्या जरी तोंडाकडे पाहत असतो असे चुकीने समजणे लोभाला अवश्य होऊन कुणालाही भगवंताचा प्रसाद किंवा चरणोदक देणे भगवंताचे चित्र प्रतिमा किंवा नाम यांचा अपमान करणे कोणत्याही जीवाला कुठल्या तरी प्रकाराने त्रास देणे भय दाखवणे अथवा कुणाचे तरी अहित करणे तर्क वितर्कामध्ये पराजय झाल्यावर किंवा सिद्धांत स्थापन करणे शक्य न झाल्यावर आस्तिकता सोडून देणे भगवंताच्या अवताराचे जन्म आणि कर्म हे सामान्य आहेत असे समजणे भगवंताच्या युगल रूपात द्वैत्य बुद्धी ठेवणे भगवंतांच्या भक्तांनी या चौसष्ट नाम अपराधापासून वाचले पाहिजे भक्त आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने भगवत रूपच होऊन जातात म्हणून त्यांच्या बाबतीत परस्परात भेदबुद्धी नाही आणि त्यांच्यापैकी कोणीही स्वतःला कोणत्याही कारणाने उच्च समजत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विवाद पुढील व्हिडिओत आपण वादविवादरूपी वाद विघ्न पाहणार आहोत